आणि कोल्हापूर प्रकरणी आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस चांगलेच आक्रमक झालेत. औरंगजेबाचं उदात्तीकरण करण्यास कोण फूस लावतंय असा सवाल त्यांनी केलाय आणि त्याचवेळी असलं उदात्तीकरण खपवून घेणार नाही आणि कोल्हापूर प्रकरणामध्ये सखोल तपास करावाच लागेल असा इशाराही देवेंद्र फडणवीसांनी दिलेला आहे. कोल्हापूर आणि संगमनेरमधल्या घटनांवरून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार काय म्हणतायत आपण जाणून घेऊया. अचानकपणे अशा प्रकारे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये औरंगजेबाचं आणि टिपू सुलतानचं उदात्तीकरण सुरू होणं हे काही सहज होत नाही, हा कोइन्सिडन्स नाही आहे. आणि त्यातनं विरोधी पक्षाच्या लोकांनी वारंवार म्हणणं की दंगली घडवण्याचा प्रयत्न आहे, दंगली घडवण्याचा प्रयत्न आहे, आणि त्यानंतर अशा प्रकारे विशिष्ट समाजाकडनं औरंगजेबाचं उदात्तीकरण होणं हे मला असं वाटतं कोइन्सिडन्स असू शकत नाही. एका विशिष्ट समाजाचे लोक औरंगजेबाचं उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न करतात म्हणून होते आणि इथे औरंगजेबाचं उदात्तीकरण आम्ही खपवून घेणार नाही, हे चालणार नाही. हा महाराष्ट्र आहे, छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. नगरला काहीतरी झाले संगमनेरला, त्याच्यानंतर दुसरी कोणती बातमी होती कोल्हापूरला. काय बातमी होती तर कुणीतरी ह्याच्यावर मोबाईलवर काहीतरी मेसेज पाठवला. आता मेसेज पाठवला चुकीचाही असेल नाही असं नाही, पण त्याच्यासाठी लगेच रस्त्यावर उतरून त्याला एक धार्मिक स्वरूप देणं हे काही योग्य नाही. हा सत्ताधारी पक्ष जो आहे तो अशा सगळ्या गोष्टीला प्रोत्साहित करतो. दरम्यान समाजामध्ये तेढ वाढवण्याचा प्रयत्न सत्ताधारी जाणीवपूर्वक करत आहेत अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी दिली आहे, पाहूया. निवडणुकीच्या पहिले कुठेतरी मोठी दंगल घडवायची आणि त्याचा राजकीय फायदा करून घ्यायचा, अशा पद्धतीनं राजकीय डाव याच्यामध्ये दिसतो आहे. कुठे जातीय दंगली झाली पाहिजे, कुठे समाजामध्ये तेढ वाढली पाहिजे, अशा पद्धतीचं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न सत्ताधिकाऱ्यांकडनं चालू आहे. ही अतिशय दुर्दैवी घटना आहे, ते सत्तेमध्ये आहेत आणि त्यांच्या माध्यमातून असा प्रयत्न कुठेही होऊ नये ही जनतेची अपेक्षा आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.